नमस्कार यूट्यूब फॅमिली. अभिनय आणि सौंदर्य यांचा संगम म्हणजे मयुरी वाघ. मयुरी वाघ हिचा जन्म 1 डिसेंबर 1988 मुंबईमध्ये डोंबिवली येथे झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात या वळणावर या सिरियलपासून केली. कॉलेजचे शिक्षण केळकर कॉलेज मुंबईमधून पूर्ण केले आहे, पण तिला खरी प्रसिद्धी हे झी मराठीवरील अस्मिता या क्राईम डिटेक्टिव्ह मालिकेमुळे मिळाली. या मालिकेमध्ये तिने अस्मिता नावाची भूमिका केली होती. तिच्या काही प्रमुख मराठी सिरियल अस्मिता, वचन दिले तू मला, ही वाट दूर जाते, कॉमेडी एक्सप्रेस, मेजवानी, सुगरण मराठी सिरियल. यासोबतच तिने मराठी मूव्हीमध्ये सुद्धा काम केलेले आहे. माया द वंडर बॉय हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. अभिनयाबरोबरच भरतनाट्यम विशारद असलेली मयुरी वाघ तिचा पती कोण आणि तो काय करतो, आज आपण याविषयी जाणून घेऊया. मयुरी वाघ हिच्या पतीचे नाव पियुष रानडे असे आहे. अस्मिता या मालिकेत खासगी गुप्तहेराची भूमिका साकारणारी मयुरी वाघ आणि त्याच मालिकेत तिच्या पतीची म्हणजेच अभिजितची भूमिका करणारा पियुष रानडे बरोबर विवाहबद्ध झाली. मयुरी आणि पियुष अस्मिता या मालिकेमुळे खूप जवळचे मित्र झाले. या दोघांची एकदम घट्ट मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात झाले. 2017 या दोघांचे बडोदा येथे लग्न झाले. पियुष रानडे हा सुद्धा प्रसिद्ध सिरियल ऍक्टर आहे. मयुरी वाघ हिचा पती पियुष रानडे यांच्या काही प्रमुख भूमिका असलेल्या मालिका कलर्स मराठीवरील काव्यांजली मालिका, त्यानंतर अस्मिता, लज्जा, मन उधाण वाऱ्याचे, अंजली, साथ दे तू मला, पिंकीचा विजय असो, अशा असंख्य मराठी मालिकांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय साकारल्या. केवळ रंगभूमी आणि चित्रपट एवढ्यावरच पियुष रानडे कधी थांबले नाहीत. त्रिभंग अशा अनेक वेबसिरीजमध्येही काम केलेले आहे. परंतु या दोघांमधील वादविवाद इतके विकोपाला गेले की त्यांचा घटस्फोट झाला आहे. तर मित्रांनो, मयुरी वाघ हिचे अभिनय क्षेत्र आणि हिच्या वैवाहिक जीवनाविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.